शिवसेना के गट नेता किशोर कुमेरिया द्वारा तुकाराम मुंडे को वापस नागपुर लाया जाए, ऐसा निवेदन राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को दिया गया है। शहर में कोरोना संक्रमितों का आंकड़ा हर रोज 1000 से 2000 के आंकड़ों के साथ बढ़ रहा है। शहर में काफी कम दिनों में आंकड़ा 60,000 पर पहुंच चुका है। हालात इतने गंभीर हो चुके हैं कि मरीजों को पेट तक नहीं मिल रहे, जिससे कई लोगों को अपनी जान भी गंवाना पड़ रहा है। साथ ही निजी अस्पतालों द्वारा मरीजों से मनमानी फीस वसूली जा रही है। ऐसे में गरीब जनता अस्पतालों में कैसे इलाज कर पाएगी? जब शहर में जब मनपा के आयुक्त तुकाराम मुंडे थे, तब शहर संभली हुई स्थिति में था। कोरोना संक्रमितों का आंकड़ा भी नियंत्रण में था, लेकिन अब कोरोना संक्रमित मरीजों का आंकड़ा काफी तेज रफ्तार से बढ़ रहा है। इसीलिए फिर से शहर को तुकाराम मुंडे की जरूरत है। इसीलिए तुकाराम मुंडे इनका तबादला नागपुर करने की मांग का निवेदन शिवसेना के गट नेता किशोर कुमेरिया द्वारा राज्य के मुख्यमंत्री को दिया गया है। तुकाराम मुंडे साहब जेव्हा नागपुर मध्ये आयुक्त म्हणून या ठिकाणी आले, त्या दिवशीपासूनच प्रशासनामध्ये शिस्त आणि ते शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते दिसण्याचं काम आपल्या नागपूरमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून झालं आणि तेव्हापासूनच एक शिस्त आपल्या या नागपूर महानगरपालिकेमध्ये लागायची सुरुवात झाली। चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमणचा बाजारपेठ असो, अतिक्रमणविषयी असो आणि सर्वात उत्तम गोष्ट संपूर्ण या देशामध्ये जगामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा कोरोना बाधित जेव्हा रुग्णांची जी संख्या होती, हे त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या शिस्तीच्या माध्यमातून अतिशय नियंत्रणात आपल्या शहरामध्ये ते रुग्ण बाधित म्हणजे कोरोनाचे रुग्ण होते, अतिशय नियंत्रणात होते आणि त्यासाठी जी लागणारी प्रशासनिक व्यवस्था आहे ते अतिशय योग्य रीतीने ते होत होती। परंतु ते जेव्हापासून आपल्या शहरातून गेले तेव्हापासून आपण बघितलं की अतिशय मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रशासनाची आता मात्र थोडंसं दुर्लक्ष असं दिसून येत आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून रोजचे कमीत कमी 50-40-50 कॉल मला लोकांचे येत आहे की भाऊ आम्ही या हॉस्पिटलमध्ये गेलो, म्हणजे 4-4, 5-5 हॉस्पिटलमध्ये लोक फिरत आहेत परंतु त्यांना उपचारासाठी कुठल्याही प्रकारचं बेड मिळत नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिस्थिती आपल्या शहराची नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि ही परिस्थिती नियंत्रणात यावी, लोकांचा प्रशासनाकडून त्यांना व्यवस्था व्हावी, त्यांना उपचार मिळावा यासाठी माननीय मुख्यमंत्री यांना मी शिवसेनेचा गटनेता म्हणून माजी उपमहापौर म्हणून या शहराच्याही लोकांची जनतेची जी इच्छा आहे ती मानसिकता आहे आणि एक स्पेशल या कोविड इन्चार्ज म्हणून जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठरवलं तर एक स्पेशल पोस्ट निर्माण करून त्यांना ह्या कोविडची जबाबदारी देऊन ते या ठिकाणी पूर्ण सत्र संचालन करू शकतात आणि त्यांना विशेष म्हणजे या शहरात त्यांनी बरंच काम केलेलं आहे त्याच्यामुळे या नियंत्रणात कोरोना हा रोग नियंत्रणात होता आणि त्याची जाणीव संपूर्ण त्यांना आणि म्हणूनच ते अशा वेळेस त्यांची इथून बदली करणं हे म्हणजे म्हणूनच परिस्थिती बिघडली, त्यांना संपूर्ण माहिती आहे म्हणून हा चार्ज त्यांच्याचकडे द्यावा आणि त्यांना इथे पाठवावा असे निवेदन मी दिले। असे अनेक विषय आहेत की त्यांनी तर हे म्हटलं होतं की नियंत्रणात परिस्थिती त्यांचे ते होते तेव्हा होती, त्यांचं 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट लॉकडाऊन झालं पाहिजे यावरती त्यांचं मत होतं परंतु आपल्याला माहिती आहे की ते काही राजकीयमुळे ते होऊ शकलं नाही आणि माझं तर स्पष्ट मत असं आहे की ते इथे नसल्या कारणानं समन्वय नाही किंवा कोऑर्डिनेशन नाही आणि त्याच्यामुळेच आपली ही सगळी परिस्थिती आज बिघडली आहे आणि त्याच्याचमुळे ही परिस्थिती नियंत्रणात यावी त्यासाठीच सध्या जीवन हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे एक मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे की एक या कोविडसाठी स्पेशल त्यांना एक चार्ज या जिल्ह्याचा देण्यात यावं जेणेकरून जे परिस्थिती बिघडली आहे त्यांना अनुभवी आहे, त्यांना माहिती आहे, त्यांनी इथे काम केलं आहे त्याच्यामुळे ती परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी मी निवेदन दिलेलं आहे। ॲक्च्युली जनता कर्फ्यू जो आता हा शनिवार आणि रविवार म्हटला गेला आहे पण हा जनता कर्फ्यू ॲक्च्युली खूप आधी पाहिजे आता, परंतु त्याच्यामध्ये हे आधी नाही झालं, आता परिस्थिती सगळी बिघडली, त्याच्यानंतर
प्रशासनाचंही काही होत नाही। आत्ताच मला फोन येऊन गेले की मेडिकलमध्ये जागा मिळत नाही आहे, मेओमध्ये पण जागा मिळत नाही आहे, आणि मी फोन करत आहो एक तासापासून की जागा भेटली पाहिजे, बेड उपलब्ध झाला पाहिजे। आणि एक तासानंतर त्यांचा फोन आला की ज्यासाठी ते बेड बघत होते, ते आमच्या निहुरीचेच कुठे चांबटचे पुलाजवळ असतात, तर ते त्यांची डेथ झाली आता एकदम, म्हणजे बेड शोधू बेड भेटला नाही मेडिकल मेओमध्ये आणि त्यांची डेथ झालेली आहे। त्याच्यामुळे आता ह्या जनता कर्फ्यू हे प्रत्येक लोकांवर लोकांच्या मानसिकतेवर आहे आणि त्या प्रकारे ते चालत आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोदी के साथ क्षितिज देशमुख की रिपोर्ट, NBC News, नागपूर।